परी चढ़ कडू कारल्याचा येल कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल उन पावसाचा खेळ पावसाचा खेळ सुख दळीता कांडीता जात्या वरील येती वव्या दूध जाता उतू तू वटी फुटल्या ग शिव्या शरबती गवा संग किड रगडीत जात रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी हा बट्टी बट्टी कवा कट्टी बट्टी कट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी बर पप्पे ते स्वयंपाकाचा नीट शिकून घ्या वहिनीकडून ते सारण वाटण मसाला बिसाला सगळं पप्पे ते आपण सांगितले बरं लीला भाऊला लीला भाऊ तर लागलेत का मला कधी नवरा पोरगा सांगून येईल माहितीये का अरे याला बोललो होतो मी एवढी नको सजू यालाच भारी कंड लाव फुगे अरे ती फक्त आज येऊ राहिली एवढंच आहे भावड्या एवढ्या सारा भात भेटणार तू तिला इमोशनल अत्याचार कर हान प्रपोज तिला उंच झालायस जरा तयारी झाली का चल चल दे मी घेतो नाही आय एम गुड जड नाहीये जास्त आय एम गुड अच्छा चालायच अगं रस्ते इज नॉट सो गुड ना मी घेतो ना शुअर शुअर थँक्स घे जड आहे ओ हो सगळं सामान आहे ना ह्याच्यात सगळं म्हणजे म्हणजे मी नोकरी सोडली का बोर झाले म्हणून सोडली अच्छा आईबाबांची सुद्धा आठवण येत होती म्हणलं येऊया परत नगरला अच्छा सो आले चालायचं का हो येस लेट्स गो ये ही कार वापर्या नवीन गाडी घेतलीस तू अगं माझी नाहीये त्या गट्टमवारची कोण गट्टमवार तो नाही का आपल्या वर्गात होता तू त्याला गट्टू गट्टू म्हणायची सुपारी खायचा बघ आठवलं आठवलं हा दहावीच्या सेंड ऑफला त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की तो सुपारी सोडणार आहे म्हणून सोडली ना सोडली ना ग्रेट आता मावा खातो काय मावा आय कांट बिलीव्ह दिस असो चावी दे काय गाडी चाल पण इथले रस्ते अरे ठीक आहे रे अगं तिच्या छोट्या छोट्या गल्ल्या लय ट्रॅफिक असते इकडे अरे याहूनही वाईट रस्त्यांवर मी गाडी चालवली आहे लेह लद्दाखला गेले होते ना मी फिरायला एवढे रिस्की रस्ते होते पण कमाल बाईक चालवली तू लद्दाखला जाऊन बाईक चालवली मग मस्त चालवली आणि चल बस बस पटकन बस काच खाली घे ओके Thank you.
शेप बनू. ओ एम जी, माय गुडनेस, मला प्रपोज करणार होतास तू? प्रपोज? हां, नाही माझा नाही आहे तो. कट्टमवर. कट्टमवर त्याची गाडी आहे ना. पण मग हार्ट शेप बलून गाडीत काय करतोय? तो नवरदेव नवरीसाठी गाडी देतो. ही गाडी? हो, ही गाडी सजवून देतो ना, म्हणून मग त्या सजावटीचा राहिला असेल बहुतेक. आई शोर शिक्षक आहे मी फुग्याच. अगं खरंच माझा नाही. आई शपथ माझा नाही आहे. निघूया. सांभाळून ठेव हार्ट शेप बनून. मिस पूर्वा शशिकांत बोराडे. पीएचडी चा विषय बी एफ स्किनर यांच्या पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट थिअरी मध्ये मला इंटरेस्ट आहे सर. मिस पूर्वा, नुसता इंटरेस्ट असून नाही चालणार. काय आहे, बी एफ स्किनरची थिअरी आता जरा जुनी झाली आहे. सॉरी सर, पण बी एफ स्किनर्स थिअरी जरी जुनी असली तरी आउटडेटेड नाही आहे सर, म्हणून मी पीएचडी साठी हा विषय निवडला सर. पूर्व बेटा, माझ्या बाबतीत छोटासा कन्सर्न आहे. तुझं वय साधारणतः आता 24-25 असेल आणि पीएचडीसाठी डेडिकेटेडली 5 वर्षाचा काळ लागतो, हे तुला माहिती आहे? हो सर. डोंट माइंड. जनरली मी आपल्याकडे पाहतो, पीएचडी करणाऱ्या मुलींची लग्न ठरतात, नंतर त्यांची लग्न होतात, त्या संसारात अडकतात आणि पूर्णपणे पीएचडीचा विषय बाजूला राहतो. तुमच्याही लग्नाचा विषय चालूच असेल तुमच्या घरी. इन दॅट केस, आर यू शुअर ठरवलेल्या वेळामध्ये तू हा रिसर्च पूर्ण करू शकशील? नक्कीच पूर्ण करू शकेन सर. नाही म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे, मुली लग्न करतात, संसारात अडकतात आणि मग शिक्षण बाजूलाच राहतं त्यांचं, तरी पण लग्न टाळता येत नाही ना, ते तर करावंच लागेल. पण म्हणूनच सर, मी असं सासर निवडीन ज्यामध्ये माझ्या शिक्षणाला आणि स्वातंत्र्याला महत्त्वाचं मानलं जाईल. त्याचं काय सर, माझ्या घरचे माझ्या शिक्षणासाठी कायम माझ्या पाठीशी उभे राहिलेत, त्यांचं मन मोडून नाही चालणार ना सर. माझ्यासाठी शिक्षण आणि लग्न हे दोन वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे लग्न करून जोडीदार शोधण्यात जसं माझं सुख आहे, तसं शिक्षण करून पीएचडी करण्यात माझा स्वाभिमान आहे सर, आणि तो मी कधीच नाही ढळू देणार. गुड. मिस पूर्वा, तुम्ही खूप हुशार आहात, तर तुम्ही नगरमध्येच का करतायत पीएचडी? तुम्ही पुण्या मुंबईमध्येही करू शकता. मुंबई? मुंबई नको असं तर पुण्याला ठेव ना, चंदू काका आहेच की. म्हणूनच नको. हे बघ पप्पे, तुला जेवढं शिकायचं असेल तेवढं शिक, शिकायला माझी ना नाही. तू एवढी शिकून एम ए झाली, तुला कोणी बोललं? अख्ख्या बोराडे फॅमिलीत पहिली एम ए झाली तू. म्हणाली अकराला आवड आहे, शिकू द्या. आता तू म्हणते का पीएचडी करायची, त्याला बी आपली ना नाही, पण जे काही शिकायचं ते इथं नगरमध्ये राहू. पुण्याला अजिबात नाही, पुण्याला नाही. तिथं ते चंद्रकांत राहतो ना, त्यानं त्या पोरीशी लगीन केलं आणि बोराड्याचा पुराणिक झाला त्याच दिवशी तो आम्हाला मिळाला.
ते माझा पोरगा नाही. माझा पोरगा शशिकांत तुझा बाप. तो गेला. उमा लहानपणीच घर सोडून निघून गेला, त्याचा अजून पत्ता नाही. आणि हो लक्ष्मीकांत, याचं कसं घुम्यासारखं काम आहे हे तर तुला माहित आहे. आणि हे असे तू सगळे तुझे चुलते, यांच्याने काय होणार नाही, काय होणार नाही. हे बघ, मला सगळ्यात जास्त तुझी आणि समीरची जास्त काळजी वाटते. आणि म्हणून म्हणतो, तुला जे काही शिकायचंय नगरमध्ये शिक. कळलं? पपे पपे, सॉरी, मी ते खाली चंदू काकास नाव नव्हतं घ्यायला पाहिजे. आयला म्हणलं आप्पा तुला हॉस्टेलला राहायला नाही म्हणतील म्हणून चंदू काकास नाव घेतलं. गुळत झालं. सॉरी ना. तुझं काही चुकलं नाही. तू काय लवकर सॉरी सॉरी करतो? त्या आप्पा राग होत चंदू काकाचं नाव काढलं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती. बरं झालं कॅन्सलच झालं ते पुण्याचं. कटकटच गेली. मी पुण्यात जाणार. मग मी पुण्यात कुठं पण राहिले तरी चंदू काका मला त्याच्या घरी घेऊन जाणार. मग कधीतरी आपणला हे कळणार. मग आपण चंदू काका यांच्यात भांडण होणार. मग मा इकडे रडत बसणार. सगळ्या बोर आड्यात राडा. कारण काय? पपीचं शिक्षण घ्यायला पाहिजे एवढी एवढी लफडी. जाऊ दे. खरंच शपथ. मला काही हौस नाही पुणे बिण्याची. खरंच मला पी एच डी करायची. ते नगरमध्ये राहून पण होऊ शकते ना, हे ना. नगर मला आवडतं सर. नाही म्हणजे पुण्या मुंबई इतकं भारी नसन तरी पण आवडतं. शिवाय माझे वडील गेल्यापासनं माझ्या आईला खूप एकटं एकटं वाटतं. तिला सोडून मला नाही जायचं पुण्याला. म्हणून नगर. फायनली थांबते. फायनली मी माझ्या घरी आले. थँक्यू फॉर आय लव्ह यू. थँक्यू काय, बस का. ए एक काम कर ना, घरी ये, आई बाबांबरोबर कॉफी पी मस्त. नाही आता नको, आता नको. पुढे कधीतरी येईल ना. तू पण दमून आली असेल ना. म्हणजे आता काय, मी काही दिवस इकडेच आहे त्याच्यामुळे इट्स ओके. बऱ्या, आपण ना सगळे मिळून कट्टा टाकूया का नगरात? चालेल चालेल. हा आणि हो, तुम्हाला नगर फिरवायचं म्हणजे कापड बाजार, टँक म्युझियम, त्याच्यानंतर तो महाल कुठला, चांदबीबी का महाल. नक्की. मला सगळं बघायचं. किती दिवसात नगर फिरले नाही मी. तू फिरवशील? नक्की नक्की, तू म्हणशील तिथे जाऊया. ते कापड बाजारात काय ते मसाला दूध मिळतं अजून? हा मिळतं ना. मग रात्री जाऊया आपण. इतक्या रात्री का? अगं ते पार 9-10 वाजता बसतात. 9-10 म्हणजे लेट आहे. हा तुला नसेल नाही तर सरळ सांग ना. नाही ग असं काही नाही, जाऊया. हा नाही म्हणजे तुझे सकाळचे क्लासेस आणि लेक्चर्स सांभाळून तू करू शकतोस ना हे सगळं. जाऊया, नक्की जाऊया. पण तू 2 दिवस आधी सांग. आज सारखं करू नको. म्हणजे पुण्याहून निघाल्यावर फोन केला होता. हाव मी तुम्हाला आधीच सांगेन मास्टर. सो नगर टूर फिक्स फिक्स विथ पराग निकम सर. सर काय ठीक आहे रे, प्रोफेसर झालायस ना आता, जरा वाटायला पाहिजे. ओके नी. ओके निघू. बाय बाय. थँक यू, लव यू. बाय बाय. मम्मा Thank you.
अनुष्का काय झालं? अरे आत येत जास ना. आत ते तुझा फोन. ओ थँक्स. तू गाडीत विसरली होती. माझ्या पण ते नंतर लक्षात आलं, कोणीतरी तो प्रतीक का कोण फोन करत होता. मी गाडी वळवली तर तेवढ्यात वेळ झाला, 4-5 वेळा वाजला म्हणून उचलला. तर तो म्हटला तू सेफ पोहोचली ना. म्हटलं अरे मी अनुष्काचा मित्र बोलत आहे पराग. तो काही बोललाच नाही, फोन ठेवून दिला. का उचललास फोन? म्हणजे तू नको उचलायला हवा होतास. अगं तो 4-5 वेळा सतत फोन करत होता, मला वाटलं काहीतरी इमर्जन्सी असेल म्हणून उचलला फोन. उगाच उचललास पर्या फोन. एनिवे बाय अनुष्का. अगं सॉरी अनुष्का. मिस पूर्वा बोराडे, तुमचं डिझर्टेशन आम्ही वाचलंय, तुमची तयारी पण छान आहे, सो आम्ही तुमचा PhD रिसर्च सँक्शन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मिस पूर्वा, पण आमच्या तिघांना असं वाटतं की तुम्ही तुमच्या PhD जो विषय आहे किंवा त्याचा जो आवाक आहे तो अजून थोडासा स्पेसिफिक करावा. काय तुझा विषय सायकोलॉजीचा आहे, त्यामुळे धनंजय पठारे हे त्यासाठी सर्वोत्तम गाईड ठरतील असं आमच्या तिघांचंही मत आहे. तुझ्या थीसिससाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. काय झालं? पाणी पाहिजे आता. रीट रीट पाणीपुरी. अगदी लस्सी पण दिन. अगं पण आताशी फक्त तोंडी कळलंय ना, लेखी लेटर यायचंय अजून विद्यापीठाचं. आता लेटर यायला काय वेळ लागतो. बाकी एक नंबर काम झालंय. पूर्वी मग लय भारी डॉक्टर पूर्वा. अगं आताशी फक्त PhD चा विषय सँक्शन झालाय. डॉक्टर व्हायला अजून 5 वर्ष आहेत. ते काय म्हणले माहितीये, तुमचा विषय पक्का करा आणि म्हणले आम्ही तुम्हाला नगर मधनच गाईड देणार आहे. कोण माहिती का? कोण? धनंजय पठारे सर. अगं पूर्वी लय भारी माणूस आहे म्हणे तो. मलाच सांग. अगं आता माझ्या घर समरून जाते ना हाफ पॅन्ट घालून कुत्र्याला फिरवायला. 2-4 पुस्तकं पण लिहिली आहे म्हणे त्यांनी. अगं दर रविवारी पेपरला सदर येतो ना त्यांचा मन सज्जना. हा वाचते ना मी तो. काही कळत नाही पण लय भारी लिहिते. काय झालं ग? धनंजय पठारे तुझे गाईड. हा धनंजय पठारे. धनंजय पठारे. हा ग बाई धनंजय पठारे. आता ते तुझे गाईड म्हणजे तू रोज जाणार त्यांच्याकडे शिकायला? हा कविता तुला माहिती का, त्यांच्याकडे मोठी लायब्ररी आहे, लय पुस्तक आहेत म्हणे. ते राहू दे ग. मला सांग किती साल लागतील तुला PhD ला? कमीत कमी 5. बाई मग तू PhD विसरच. अगं काय ते सरळ सरळ बोल ना, गुताडा काऊन करायली? सरळच बोलते ना मी. तू PhD विसर. अगं पण का असं का? अभ्यासात लय हुशार आहे ग माय तू, पण दुनियादारी बॉम्ब आहे तुझी. हे बघ आप्पा तुझ्या लग्नाचं बघू राहिलेत की नाही. आता तू रोज त्या धनंजय पठाराच्या घरी जाणार. अगं कसं दिसतं ते? कसं दिसतं? काय कसं दिसतं? अभ्यासाला जाणार आहे मी.
सर ते माझे पण बिन लग्नाचे लग्न नाही झालं की नाही त्यांचं नाही ना हे बघ पूर्वा अगं 55 वर्षाच्या बिन लग्नाच्या बाप्याकडे कस काय जाऊ देतील तुला तुझे आप्पा नाही जाऊ द्यायचे हा तेच पण ते पण 5 वर्ष अगं लोक काय म्हणतील हे बघ ऐक तू माझं आता मला सांग उद्या तुझं लग्न झालं तर नवऱ्याला काय उत्तर देशील सासूरच्याला काय सांगशील अगं ती PhD राहिली बाजूला तर नसता दुसऱ्याच घोळून बसायची कळतंय का मी काय बोलू राहिली